इथंच थांबूया. असं सगळ्याच असे लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू दहाबुकडे सरांचं. दहाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि दहाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून दहाबुकडे सर. दहाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील. आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. महावितरणच्या मनमानी कारभाराविरुद्ध तुकाराम महाराजांनी थोपटले दंड. महावितरणने सक्तीची वसुली त्वरित थांबवावी अन्यथा कार्यालयाबाहेरच रक्तदान शिबिर. एका बाजूला कोरोनाने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली असताना दुसऱ्या बाजूला महावितरणने वीज बिलाची सक्तीची वसुली चालू केली आहे. वसुलीसाठी ज्यांचा काही संबंध नाही अशा खासगी लोकांची नियुक्ती करून दमदाटीने वसुली केली जात आहे. कोणतीही सूचना न देता वीज कनेक्शन कट केले जात आहे. सध्याच्या कठीण काळ बघता महावितरणकडून जो स्थिर आकार लावला जातो तो लावू नये. या मागण्या मान्य न झाल्यास महावितरण कार्यालयासमोरच निषेध नोंदवीत रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करण्याचा इशारा चिकलगी भुयारचे मठाचे मठाधिपती श्री संत बागळे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे. माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या निवेदनात असं म्हणलेलं आहे की जत तालुक्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून समाधानकारक पाऊस पडतोय. 2020 पाऊस पडला, 2021 पण पाऊस पडला. पण हा पाऊस जरी पडला असला तरी देखील जे शेतकऱ्यांना जे पीक उत्पादन झालेलं आहे त्या पिकातून मोबदला मात्र काहीही भेटलेलं नाही आहे. कारण का कोरोना आणि कोरोना या कोरोनाच्या महामारीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यांच्याकडे लाईट बिल भरण्यात देखील पैसे नाहीत. व्यावसायिकवाल्यांचे मोड सुरू झालेले. तर आज जी लाईट जे कंपनी आहेत त्यांच्या माध्यमातून लाईट कट केलं जात आहे. त्याचबरोबर मिनिमम चार्ज ज्याचा 50 HP आहे त्याला 12-15 हजारच्या घरामध्ये मिनिमम चार्ज आहे. ज्याचं 25 HP लाईट आहे त्याला कमीत कमी 7-8 हजार रुपये मिनिमम चार्ज आहे. मग 2-3 महिन्यामध्ये जर समजा ह्या लाईट बंद असतील आणि वापरत नसेल आणि कंपन्या बंद असतील किंवा व्यवसाय बंद असतील तर त्या माणसांना मिनिमम चार्ज हा कंपल्सरी भरावा लागतोच. तर माझी या निवेदना माध्यमातून अशी विनंती केलेली आहे की हे मिनिमम चार्ज कॅन्सल 100% व्हावेत आणि सरळ जे बिल आहे ते सरळ बिल घ्यावं. त्याचबरोबर शेतकऱ्यांची अशी अडचण केली जाते की ज्यांचं DP जळालेलं आहे आणि DP जळालं त्या माणसांनी जर समजा तुम्हाला म्हणजे यशवंत मोठे म्हणून ग्रुप आहे मोठेवाडीचा त्या ठिकाणी जी DP आज 8 दिवस झालं त्या ठिकाणी जळलेली आहे. त्या DP बसवा म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांचे 15-20 शेतकरी आहेत त्यांचं लाईट बिल भरा आणि त्यानंतरच तुम्हाला आम्ही DP बदलून देऊ किंवा नवीन DP बसवून देऊ. तर माझं असं म्हणणं आहे की आता एकतर शेतकऱ्यांचं पीक उगवायच्या अगोदरच ते मोडकळीले झालेलं आणि अशा कठीण काळामध्ये शेतकऱ्याला मदत करणं सरकार एकीकडे सांगते घरामध्ये राहा सुरक्षित राहा लॉकडाऊन नेम पाळा. मग ह्या शेतकऱ्यांना लाईट बिल भरणार कुठून? त्यांचं पीक वाळून गेले. जे 10-10 हजार रुपये कुबो आहे 20 हजारचं कुबो आहे टॅमॅटो आहे हे सगळं जागेवर नाश झालेलं आहे. तर अशा कठीण काळामध्ये शेतकऱ्याला मदत करणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये वीज बोर्डाचे कर्मचारी सांगतात की लाईट बिल भरल्याशिवट तुम्हाला DP काढू पण देणार नाही नवीन बसू पण देणार नाही. तर असा जो मनमानी कारभार आहे तो त्वरित थांबवावा आणि असं जर न झालं तर श्री संत बागडे व मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून वीज बोर्डासमोर रक्तदान आंदोलन असा अनोखा एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही करण्याचा निर्णय ह्या ठिकाणी घेतला. त्या ठिकाणी श्री संत बागडे मानवमित्राचे सर्व पदाधिकारी यांनी सर्वांनी मिळून अगदी साध्या पद्धतीने आम्ही सोशल डिस्टन्स नेम पाळत मान्य तहसीलदार साहेबांना अशा पद्धतीने आम्ही निवेदन दिले. तुकाराम बाबा महाराज यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. यावेळी श्री संत गाडगे बाबा बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे रुपेश पिसाळ विवेक टेंगले बाळासाहेब मोठे आदी उपस्थित होते. जॉकेश अदाटे जत.